नमस्ते। पंचायत समिति इंदापुर, शिक्षण विभाग, ऑनलाइन एजुकेशन व्हिडिओ, लर्न फ्रॉम होम। माझे नाव आहे श्रीमती मनीषा शिवदास बंड, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिग वन, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे। इयत्ता 5वी, विषय परिसर अभ्यास, भाग 1, पाठ क्रमांक 7। पाठाचे नाव आहे आपण सोडवू आपले प्रश्न। बघा मुलांनो, दिलेल्या चित्रामध्ये तुम्हाला कोणती समस्या दिसते ते पहा आणि सांगा। माझ्या परिसरात पाणी आठवड्यातून 3 दा येते, म्हणजे पाण्याची समस्या या ठिकाणी जाणवते। पुढील चित्रामध्ये कचऱ्याचे ढीग साठले आहेत, नाक बंद करून शाळेत यावे लागते, म्हणजे या ठिकाणी कचऱ्याची समस्या मुलांना भेडसावत आहे। पुढील चित्रामध्ये शाळेत सायकलवरून यावंसं वाटतं, पण सायकलीसाठी वेगळा रस्ता कोठे आहे हा प्रश्न मुलगी विचारत आहे, म्हणजे रस्त्याची समस्या, रहदारीची समस्या या ठिकाणी जाणवते। पुढच्या चित्रामध्ये माझ्या बाबांना वारंवार तालुक्याच्या गावी जावं लागतं, तिथे जमिनीवरून तंटा चालू आहे म्हणे, म्हणजे इथे तंटा ही एक समस्या आहे। आपल्याला अशा आपल्या जीवनामध्ये अनेक सार्वजनिक समस्या असतात, सार्वजनिक समस्या। बघा या चित्रामध्ये पाण्यासाठी महिलांची गर्दी झालेली आहे, रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत, म्हणजेच आपल्या समूह जीवनात विविध समस्या असतात। या समस्यामुळे आपली गैरसोय होते, कधी कधी आपले समूह जीवन विस्कळीत होते। समस्याकडे आपण डोळे झाक केली तर त्या अधिक तीव्र बनतात, म्हणून समस्यांचे वेळोवेळीच निराकरण करावे लागते। आपल्या गावातील किंवा शहरातील लोकांना ज्या अडचणी येतात किंवा जे प्रश्न भेडसावतात त्यांना सार्वजनिक समस्या म्हणता येईल। समस्या ओळखणे ही एक सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे। सार्वजनिक समस्या एकटी व्यक्ती सोडवू शकत नाही, त्या सर्वांच्या प्रयत्नाने आणि सर्वांच्या सहभागातून सुटू शकतात। दुसरी समस्या आहे आपली तंटा निवारण। आपल्या गावात, शहरात वेगवेगळ्या कारणावरून होणारे तंटे ही सुद्धा एक समस्या होऊ शकते। सतत होणाऱ्या तंट्यामुळे गावाचे स्वास्थ्य बिघडते, गावामध्ये एकोपा राहत नाही आणि गावाच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात। तंट्याचे स्वरूप गंभीर नसेल तर ते परस्पराशी बोलून ते सोडवता येतात, परंतु त्या मार्गाने तंटे सुटले नाही तर तंटा निवारण्यासाठी न्यायालयाची मदत घ्यावी लागते। माहीत आहे का तुम्हाला, आपल्या राज्यात 2007 पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना राबवण्यात आली आहे। गावातील तंटे गावातच सोडवले जावे, ते गावकऱ्याने चर्चेने व सामंजस्याने सोडवावे म्हणून ही योजना राबवली जाते, तसेच गावांना शांतता पुरस्कारही मिळतो। या समस्या जरी असल्या तरी या समस्यांचं निवारणही करता येतं। तुम्हाला माहिती आहे का मुलांनो, हिवरे बाजार अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार या गावामध्ये पाण्याची भीषण टंचाई होती। दुष्काळाच्या झळा या ठिकाणी पोचत होत्या, परंतु त्या गावातील लोकांच्या मदतीने व त्यांच्या सहभागातून ही समस्या सोडवली गेली। आत्ता जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न सुटला आहे। आज हिवरे बाजार या गावाचा परिसर हिरवा गर्द झालेला आहे। बघा, म्हणजे समस्यांचं निराकरण केलं जातं। श्रमदानातून ग्रामसफाई। उस्मानाबाद जिल्ह्यातील खुदावाडी या गावातील लोकांनी श्रमदानातून ग्रामसफाई केली। गावाची स्वच्छता गावातील सर्वांनी मिळून करायची हे गावकऱ्यांनी ठरवले। त्यासाठी प्रथम सांडपाण्याचे नियोजन केले, उकिरड्यावरील कचऱ्याचा वापर करून गांडूळ खत तयार केले व प्रत्येक घरासाठी स्वच्छतागृह बांधले, म्हणजे श्रमदानातून ग्रामसफाई, गावाची सफाई केलेली आहे। संत गाडगेबाबा हे कीर्तनातून गावाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत, स्वच्छता, शिक्षण व स्वावलंबन यांच्याशिवाय आपली प्रगती होणार नाही हे संत गाडगेबाबांनी लोकांना सांगितले आणि प्रत्यक्ष कृती करून दाखविले।
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये स्वच्छतेचे महत्त्व पुढीलप्रमाणे सांगितले आहे. मिळोनी करावी ग्रामसफाई, नाली मोरी ठाई ठाई, हस्ते परहस्ते साप सर्वही चहूकडे मार्ग. म्हणजे सगळ्यांनी मिळून गाव स्वच्छता केली पाहिजे, नाली मोरी सर्व काही स्वच्छ केलं पाहिजे, हातांनी परहातांनी आणि सगळ्यांनी चहूमार्गाने स्वच्छता केली पाहिजे. शांततेसाठी समाजातील सर्व घटकांच्या मूलभूत गरजांची पूर्तता होणे आवश्यक आहे. प्रत्येकास आवश्यक ती सुरक्षितता मिळाली पाहिजे. समाजातील पोषण थांबले पाहिजे. विषमता कमी झाली पाहिजे. सार्वजनिक जीवनात सहभागी होण्याची संधी प्रत्येकाला मिळाली पाहिजे. माहीत आहे का तुम्हाला, जगात शांतता नांदावी आणि सर्व देशांना आपल्या जनतेच्या विकासासाठी प्रयत्न करता यावेत म्हणून 21 सप्टेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रातर्फे आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. या दिवशी संयुक्त राष्ट्राचे मुख्यालय असलेल्या न्यूयॉर्क शहरात स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता घंटा वाजवली जाते. त्यानंतर काही क्षण शांतता पाळली जाते. सुमारे 60 देशातील लोकांनी दिलेल्या नाण्यापासून ही घंटा तयार करण्यात आलेली आहे. आपण काय शिकलो? समूह जीवनातील समस्या सोडवण्याची जबाबदारी सर्वांची असते. सर्वांच्या सहकार्याने समस्यांचे निराकरण होते. संवाद आणि चर्चेतून तंटा निवारण होते. शांततेच्या मार्गाने समस्या सोडवता येतात. शांतता हे एक सामाजिक मूल्य आहे हे आपण या पाठातून शिकलो. पाठाचा स्वाध्याय पाठ काळजीपूर्वक वाचन करा. पाठाखाली दिलेला स्वाध्याय सोडवा. तुमच्या परिसरात असलेल्या सार्वजनिक समस्यांची यादी करा. आंतरराष्ट्रीय शांतता दिन केव्हा साजरा केला जातो? धन्यवाद.